घरगुती वापराच्या एचपी कंपनीच्या गॅस टाक्यांचा साठा करून सदर गॅस हा वाहनांमध्ये भरणाऱ्या एका इस्मास नारायणगाव पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 27 एचपी गॅस टाक्या, एक इलेक्ट्रिक मोटर, एक गॅस भरण्यासाठी बॅटरीवर चालणारा पंप, एक वजन काटा हे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे. प्रतीक सतीश आडसरे राहणार नारायणगाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्माचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीअनुसार दिनांक 6 एप्रिल रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव बागलोहरे गावठाण या ठिकाणी प्रतीक आडसरे यांनी त्यांच्या राहत्या घराच्या समोर असलेल्या खोलीमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या टाक्यांचा अवैध साठा करून त्यामधून बेकायदेशीररित्या एचपी गॅस टाक्यांमधील एलपीजी गॅस हा त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या वाहनांमध्ये भरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एका मोटारीच्या सहाय्याने एका मारुती कंपनीच्या ओमनी गाडीमध्ये ताब्यात घेतलेला इसम एचपी गॅस सिलेंडर उलटा करून त्याला बेकायदेशीर पाईप जोडून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने सदर वाहनामध्ये असलेल्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत असलेला दिसला. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. त्याला पोलिसांनी जागीच पकडले. त्याच्याकडे कोणताही सरकारी परवाना नसताना अवैधरित्या एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅस टाक्यांचा अवैध साठा करून त्यामधून बेकायदेशीररित्या एचपी गॅस टाक्यांमधील एलपीजी गॅस वाहनामध्ये भरत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे. सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस नाईक शेख, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल, पोलीस शिपाई टावरे यांच्या पथकाने केली आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.